Today we start lecture number 59, gross irrigation requirement. First we see the definition of gross irrigation requirement. The total amount of water applied through irrigation is termed as a gross irrigation requirement. आपण पिकांना जे काही पाणी देतो ते आपण इरिगेशन म्हणून आपण जे काही पिकांना देतो त्याला आपण ग्रॉस इरिगेशन रिक्वायरमेंट असं म्हणतो. म्हणजे जे पाणी पिकांच्या वाढीच्या उपयोगी पडेल त्याला आपण ग्रॉस इरिगेशन रिक्वायरमेंट म्हणतो. म्हणजे यामध्ये पाण्यामध्ये काही पाणी वायाला जातं, काही पाणी रन ऑफ होतं, किंवा जे काही आहे तर एकूण जे काही आपण सिंचन केलेलं पाणी आहे किंवा जे काही एकूण सिंचन केलेल्या पाण्याचं एकूण आकारमान म्हणजे यामध्ये आपल्याला ग्रॉस इरिगेशन रिक्वायरमेंट म्हणजे सांगता येईल. यामध्ये ग्रॉस इरिगेशन रिक्वायरमेंटचा फॉर्म्युला आहे नेट इरिगेशन रिक्वायरमेंट डिवायडेड फील्ड इफिशियन्सी ऑफ अ सिस्टीम. नेक्स्ट इफेक्टिव्ह रेनफॉल. इफेक्टिव्ह रेनफॉल मीन्स यूजफुल ऑर युटिलाइज इन रेनफॉल. म्हणजे आपण जो काही आपल्याला यूजफुल होतो आणि आपण जो काही युटिलाइज करतो त्याला आपल्याला इफेक्टिव्ह रेनफॉल असं म्हणता येईल. डॅस्टेन इन 1974 हॅज डिफाईन्ड द टर्म इफेक्टिव्ह रेनफॉल. ही हॅज डिफाईन्ड द ॲन्युअल ऑर सीझनल इफेक्टिव्ह रेनफॉल ॲज दॅट पार्ट ऑफ द टोटल ॲन्युअल ऑर सीझनल रेनफॉल विच इज यूजफुल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फॉर अ क्रॉप प्रोडक्शन ॲट द साईट वेअर इट फॉल्स बट विदाऊट पंपिंग. यामध्ये इफेक्टिव्ह रेनफॉलचे डेफिनेशन डॅस्टेनने 1974 जे सांगितले त्याच्यामध्ये जो काही ॲन्युअल ऑर सीझनल रेनफॉल पडतो त्याच्यामध्ये त्याचा जो काही यूज आहे तो डायरेक्टली हो किंवा इनडायरेक्टली हो पर त्याच्यामध्ये जो काही त्याचं मेन पर्पज आहे की त्या ठिकाणी क्रॉप प्रोडक्शनच्या वाढीकरता आणि मग ज्या ठिकाणी ज्या साईटवरती तो पडेल त्याच्यामध्ये मग विदाउट एनी पंपिंग जो पडेल आणि ज्याचा त्या ठिकाणी उपयोग होतो क्रॉप प्रोडक्शनसाठी त्याला आपल्याला इफेक्टिव्ह रेनफॉल असं म्हणता येईल. नेक्स्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग इफेक्टिव्ह रेनफॉल. फर्स्ट फॅक्टर्स आहे रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. आता आपल्याला हे जे काही इफेक्टिव्ह रेनफॉल आहे त्याच्यावरती कोणकोणते घटक परिणाम करतात ते आपण पाहूया. फर्स्ट आहे फॅक्टर्स ऑफ रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. ग्रेटर क्वांटिटीज ॲज वेल ॲज इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल नॉर्मली रिड्यूस द इफेक्टिव्ह फ्रॅक्शन इन्क्रीजिंग रन ऑफ अँड लेसनिंग द इन्फिल्ट्रेशन. आता यामध्ये ग्रेटर क्वांटिटीज याच्यामध्ये ॲज वेल ॲज इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल हे जी काही तीव्रता आहे जास्त प्रमाणामध्ये पडलेलं जे काही रेनफॉलची तीव्रता किंवा जास्त प्रमाणामध्ये जो काही रेनफॉल पडतो नॉर्मली रिड्यूस द इफेक्टिव्ह फ्रॅक्शन बट इन्क्रीजिंग द रन ऑफ. त्याच्यामध्ये काय होतं की जास्त प्रमाणामध्ये जो काही इफेक्टिव्ह फ्रॅक्शन आहे हा कमी होतो परंतु रन ऑफ जास्त होतो आणि रन ऑफ जास्त झाल्यामुळे काय होतं की जे काही इन्फिल्ट्रेशन आहे त्याचं प्रमाण कमी होतं. आपण पहिले ज्यावेळेस रन ऑफ होईल त्यावेळेस इन्फिल्ट्रेशन रेट हा नेहमी डिक्रीज होतो. सेकंड आहे लँड स्लोप. द स्लोप ऑफ द लँड हॅज अ प्रोफाउंड इन्फ्लुएन्स ऑन द टाइम अवेलेबल फॉर द रेन वॉटर टू इन्फिल्ट्रेट इन टू द सॉइल. आता दुसरा कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा दुसरं फॅक्टर्स आहे लँड स्लोप. याच्यामध्ये द स्लोप ऑफ लँड हॅज अ प्रोफाउंड इन्फ्लुएन्स ऑन द टाइम अवेलेबल फॉर द रेन वॉटर टू इन्फिल्ट्रेट इन टू द सॉइल. ज्यावेळेस पावसाचं जे काही पर्जन्यमान ज्यावेळेस होतं त्यावेळेस स्लोप ऑफ द लँड हा महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि मग त्यामधून जे काही म्हणजे त्या लँडवरती मग अशा प्रकारे ते इन्फिल्ट्रेट त्यामध्ये होणं महत्त्वाचं आहे. वॉटर स्टेज लॉंगर ऑन अ फ्लॅट अँड लेव्हल लँड अँड दस हॅज अ लॉंगर अपॉर्च्युनिटी टाईम दॅन ऑन अ स्लोपिंग लँड व्हेअर देअर इज अ रॅपिड रन ऑफ. आता यामध्ये ज्यावेळेस जास्त का ज्यावेळेस पर्जन्यमान राहतं आपल्या लेव्हल आणि फ्लॅट असलेल्या लँडवरती तर त्या ठिकाणी काय होतं की जास्त जो काही रॅपिड रन ऑफ आहे रॅपिड रन ऑफ त्या ठिकाणाहून जास्त होण्याची शक्यता राहते. नेक्स्ट फॅक्टर्स आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉइल. द सॉइल प्रॉपर्टीज इन्फ्लुएन्सिंग इन्फिल्ट्रेशन अँड मॉइश्चर रिटेन्शन अँड रिलीज द मुवमेंट इन्फ्लुएन्स द डिग्री ऑफ इफेक्टिव्ह रेनफॉल. याच्यामध्ये आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉइल मग यावरून जे काही इन्फिल्ट्रेशन आहे किंवा जे काही मुवमेंट इन्फ्लुएन्स डिग्री ऑफ इफेक्टिव्ह रेनफॉल आहे त्याच्यामध्ये जे काही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल आहे या हे सगळे घटक जे काही आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉइल हे म्हणजे पर्जन्यवृष्टी कशा प्रकारची कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉइल कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. नेक्स्ट आहे ग्राउंड वॉटर कॅरेक्टरिस्टिक.
याच्यामध्ये द अमाऊंट ऑफ इफेक्टिव रेनफॉल इज ग्रेटर वेन द वॉटर टेबल इज डीप. यामध्ये वॉटर टेबलची जी काही खोली जास्त असेल त्याच्यामध्ये मग जो काही इफेक्टिव रेनफॉल हा जास्त असेल त्यावेळेस ती खोली ही जास्त राहते. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. आता याच्यामध्ये एनी मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस विच इन्फ्लुएन्स रन ऑफ, त्यानंतर इन्फिल्ट्रेशन, हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी ऑर अँटी ट्रान्सपिरेशन ऑल्सो इन्फ्लुएन्स द डिग्री ऑफ इफेक्टिव रेनफॉल. बंडिंग, टेरेसिंग, कंट्रोल टिलेज, मल्चिंग रिड्यूस द रन ऑफ अँड इन्क्रीज द इफेक्टिव्ह रेनफॉल. तर अशा प्रकारे हे जे काही घटक आहे यांच्या थ्रू आपण काय करू शकतो, जो काही रन ऑफ आहे तो आपण रिड्यूस करू शकतो आणि इन्क्रीजिंग इफेक्टिव्ह रेनफॉल. नेक्स्ट आहे क्रॉप कॅरेक्टरिस्टिक. द इफेक्टिव्ह रेनफॉल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ वॉटर अपटेक बाय द प्लांट. आता याच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली आपण जो काही इफेक्टिव्ह रेनफॉल आहे तो डायरेक्टली त्या ठिकाणी प्लांट जे काही वॉटर अपटेक करते त्याच्याशी जास्त परिणामकारक आहे. क्रॉप कॅरेक्टरिस्टिक इन्फ्लुएन्स द रेट ऑफ वॉटर अपटेक. आणि रेनफॉल जस्ट बिफोर हार्वेस्टिंग इज इन इफेक्टिव्ह फॉर अ मोस्ट क्रॉप. म्हणजे ज्यावेळेस पीक असेल त्यावेळेस त्या ठिकाणी जो काही रेनफॉल आहे तो महत्त्वाचा आहे. हार्वेस्टिंग झाल्यानंतरचा रेनफॉल फारसा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की परिणामकारक नसतो. लास्ट आहे कॅरी ओव्हर सॉइल मॉइश्चर. आता कॅरी ओव्हर सॉइल मॉइश्चर म्हणजे काय? इट इज द मॉइश्चर स्टोर इन अ क्रॉप रूट झोन. याच्यामध्ये जे काही पिकांच्या मुळांचं जे काही डीप खोलीवरती जे काही मुळं केलेली आहेत त्यांच्यामध्ये काय होतं की जे काही मॉइश्चर स्टोर्ड राहतात बिटवीन क्रॉपिंग सीझन ऑर बिफोर द क्रॉप इज प्लांटेड. केव्हा? की आपण ज्यावेळेस जो काही क्रॉपिंग सीझन आहे आणि जो काही क्रॉप इज म्हणजे पुढच्या पिकाच्या अगोदर, त्याला आपण काय म्हणतो? कॅरी ओव्हर सॉइल मॉइश्चर. द मॉइश्चर इज अवेलेबल टू मीट द कन्झप्टिव्ह वॉटर नीड्स ऑफ द क्रॉप. जे काही पुढच्या पिकांना त्या ठिकाणी अवेलेबल मॉइश्चर आहे ते आपण जे काही रुजवून होते त्याच्याकरता ते महत्त्वाचं राहतो. तर अशा प्रकारे इफेक्टिव्ह रेनफॉल इज अ पार्ट ऑफ रेनफॉल अवेलेबल फॉर द कन्झप्टिव्ह यूज ऑफ द क्रॉप. पार्ट ऑफ द रेन मे बी द लॉस्ट ऑफ ॲज अ सर्फेस रन ऑफ डीपर कोलेशन बिलो द रूट झोन ऑफ द क्रॉप. तर अशा प्रकारे जे काही इफेक्टिव्ह रेनफॉल आहे हा पिकांच्या त्या ठिकाणी उपयोगाचा आहे. याच्यामध्ये अनदर पार्ट आहे की त्यामधून बऱ्याचशा प्रमाणामध्ये सरफेस रन ऑफ होतो, डीपर कोलेशन होतो, अदरवाईज इट इज अ इफेक्टिव्ह रेनफॉल. यासोबतच आपला टॉपिक संपलेला आहे. यामध्ये इफेक्टिव्ह रेनफॉल, ग्रॉस इरिगेशन रिक्वायरमेंट आणि फॅक्टर्स अफेक्टिंग हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत.